साकारलेले आहेत जे मागच्या काही काळावधीपासून आम्हाला सगळे मिळावे ही आपली मागणी आणि त्यांचं म्हणणं आहे की एसटी असं कधीच आयुष्यात दिलं जात नाही. कुठल्या सेक्टरमध्ये आलात त्याच्यात आणि परिपत्रकामध्ये फार आमची विनंती साहेबांनी लिहिलं की न्याय आहे आणि एसटीच्या परिपत्रकात दिलं की एसटी फायदा आला. आता भारतात कोणती एसटी फायदा देत नाही. या व्हिडिओबाबत असं म्हणावं वाटतं की सर्व संघटनेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना फरक मिळावा यासाठी सरकारला निवेदन द्या. त्याशिवाय एसटी कर्मचाऱ्यांचा फरक मिळणार नाही. किती जरी तुम्ही या सर्वांसोबत बैठका घेतल्या तरी तुम्हाला त्यांनी फरक देत नाहीत, कारण एसटीकडे पैसाच नाही हे खरं आहे. आणि येणाऱ्या काळात एसटीकडे तेवढा पैसा येणार सुद्धा नाही, कारण एसटी ही सेवा पुरवते आणि जो उद्योग सेवा पुरवतो तो फायद्यात येऊ शकत नाही. मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, ज्याप्रमाणे तुम्ही 2020 पासून एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मान्य केलेली आहे तेव्हापासूनचा एसटी कर्मचाऱ्यांना फरक देण्यात यावा, तरच एसटी कर्मचारी तुम्हाला मतदान करतील, अन्यथा अजून देखील एसटी कर्मचारी नाराजच आहेत. खरंच एसटी कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. आता हीच बातमी बघा, गणवेशाचे कापड लुंगी सारखे गुंडाळायचे का? हे खरंच आहे असं विचारावंच लागल, कारण गणवेशाचं कापड एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलं परंतु त्याला लागणारा सिलाई भत्ता एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही आणि तो सिलाई भत्ता अत्यंत कमी आहे. जसं की 2 ड्रेस शिवण्यासाठी एसटी महामंडळ फक्त 500 रुपये देते आणि त्या 500 रुपयात 2 ड्रेस शिवा असं म्हणतंय. 500 रुपयात 2 ड्रेस शिवणे शक्य आहे का? आणि गणवेशाचे कापड तर एकदम खाल दर्जाचे एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले आहे. मेकॅनिक कर्मचाऱ्यांचे गणवेशाचे कापड पाहिले, त्या कापडाचा कलर 2 ते 3 धुण्यामध्येच पांढरा पडून जातो, मग एसटी कर्मचारी तो कापड कसा घालणार?